सामाजिक, सांस्कृतिक और क्रीड़ा क्षेत्र में कार्यरत आई कुसुम सहारे फाउंडेशन की ओर से हर साल की तरह इस साल भी भव्य फुटबॉल प्रतियोगिता का आयोजन किया गया है, जिसका उद्घाटन सोमवार को दक्षिण नागपुर के विधायक मोहन मते के हस्ते किया गया। इस प्रतियोगिता में कुल 80 से भी ज्यादा टीमों ने हिस्सा लिया है। ये प्रतियोगिता आयोजक नागेश सहारे के मार्गदर्शन में शहर के रेशमबाग मैदान में ली जा रही है। नागेश भाई सहारे के नेतृत्व आई फाउंडेशन के माध्यम से झोपड़पट्टी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होत असते। खऱ्या अर्थाने नागपुरातील जे गोरगरीब खेळाडू आहेत त्यांच्याकरता एक स्टेज असा त्यांनी उपलब्ध करून दिला आहे। मुळात नागपुरात फुटबॉलला ज्या पद्धतीची मान्यता हवी होती ती मान्यता या झोपडपट्टी फुटबॉलच्या माध्यमातून मिळालेली आहे। आपण पाहतो सगळीकडे क्रिकेटचं वलय आहे, परंतु जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकरता गोरगरीब वस्त्यांकरता त्यांनी ह्या झोपडपट्टी फुटबॉलच्या माध्यमातून सगळ्यांना नागपूर शहरात अनेक फुटबॉलच्या टीमला संघटित करून त्यांनी हा जो उपक्रम चालवला आहे त्याबद्दल मला त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचा आहे। आणि भविष्यातही हे ह्या स्पर्धा अशाच पद्धतीने भविष्यात सुरू राहतील आणि निश्चितच अनेक तरुण होतकरू गरीब मुलं या खेळाच्या माध्यमातून नागपुरात घडतील, पुढे नागपुरात स्टेट खेळतील आणि येणाऱ्या काळात या खेळाडूंच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आज खेळामध्ये भारत आज आपण कॉमनवेल्थ गेममध्ये ज्या पद्धतीची लीडरशिप आहे भविष्यात असेच खेळाडू त्या स्पोर्ट्समध्ये जातील अशी अपेक्षा आहे। रिस्पॉन्स तर नेहमी चांगलाच असतो, पण करोनानंतर ही टुर्नामेंट असल्यामुळे थोडंसं अजून वाप वाढलेला आहे। लोकांची पाहणारे प्रेक्षकही भरपूर प्रमाणामध्ये इथे येऊन राहिले आणि विदाऊट शूपासून आम्ही सुरू केली होती, आपण कॅनव्हास शूपासून चालू केली पुन्हा आम्ही आपण आणि चांगल्या पद्धतीने ही टुर्नामेंट असतात। लोक वाट पाहत असतात ह्या टुर्नामेंटची की केव्हा 1 ऑगस्ट येतो आणि केव्हापासून ही टुर्नामेंट चालू होते, कारण की याला मिनी वर्ल्ड कप म्हणतात आमच्या टुर्नामेंटला असं नाव ठेवलेलं आहे फुटबॉल प्लेअर लोकांनी। आणि ज्या पद्धतीने वातावरण असं असल्यामुळे पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडासा त्रास नक्की होतो, पण हा गेम फुटबॉल पावसाळ्यातच जास्त खेळला जातो, त्या पद्धतीने तुमची टुर्नामेंट आमची चांगली सक्सेसफुल होते। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।